शिवसेना या शब्दावर जरी कोणी बोलला, शिवसेनेच्या फलकाला कोणी हात जरी लावला, तरी त्याचे हात मुळासकट ओढून टाकू। याला एक दिवस चिखलातच लोळवणार, नाहीतर नावाचं राणे सांगणार नाही तुम्हाला लक्षात। तुमच्या भगव्याची जर कोणी जरा जरी चेष्टा किंवा विटंबना करण्याची प्रयत्न केला तर आम्ही त्याचा काय करू त्याचं हे आम्ही सांगू शकत नाही। आणि म्हणून मला कधीही कुठलंही धाडस करताना, कुठलाही निर्णय घेताना मी फक्त माझ्या स्वतःच्याच मनाला विचारतो की मी एखादी भूमिका घेतोय ही योग्य की अयोग्य। आणि एकदा का मी भूमिका घेतली की त्याच्या दुष्परिणामांची मी पर्वा करत नाही। गेली 2.5 वर्ष ज्या पद्धतीनं शिवसेनेवर, विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या कुवत नसलेल्या, अधिकार नसलेल्या आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं तत्कालीन मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर बोलायलाच नको होतं, एक सुसंस्कृत सभ्य आम्ही म्हणजे पार्टी विथ डिफरन्स अशा सांगणाऱ्या पक्षाचे अतिशय खालच्या थरातले कार्यकर्ते ज्या पद्धतीनं शिवसेनेवर सातत्यानं आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्यावर टीका करत होते, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं माझ्या आतला कार्यकर्ता हा तळमळत होता, तडफडत होता। कारण मी बाळासाहेबांची शिवसेना बघितलेली आहे। शिवसेना या शब्दावर जरी कोणी बोलला, शिवसेनेच्या फलकाला कोणी हात जरी लावला, तरी त्याचे हात मुळासकट ओढून टाकू अशा पद्धतीची भाषणं आम्ही केलेलो लोक, अशा पद्धतीची आम्ही भाषणं केलेले लोक। आमच्या भगव्याची जर कोणी जरा जरी चेष्टा किंवा विटंबना करण्याची प्रयत्न केला तर आम्ही त्याचा काय करू त्याचं हे आम्ही सांगू शकत नाही अशी भाषणं केलेली आम्ही लोक। ज्या वेळेला अशा पद्धतीनं पक्षप्रमुखांवर, शिवसेनेवर नाना तऱ्हेचे आरोप आघात होत होते तेव्हा मला अनंत यातना होत होत्या। परंतु आमचे 40 सहकारी आम्हाला सोडून गेले आणि या सगळ्याचा कडेलोट झाला। अनेक प्रकारे शिवसेना संपवण्याचा भाजपानं प्रयत्न केला आणि शिवसेना संपत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि 40 आमच्या सहकारांना फोडून त्यांनी शेवटी शिवसेनेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला, घात करण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेला मी निर्धार केला की शिवसैनिक हा आतून धुमसतोय, शिवसैनिक हा आतून नुसता तळमळतोय। आणि उद्धवसाहेब त्यांना सातत्यानं शांतरा म्हणून सांगतायत, परंतु शिवसैनिकाच्या अंगाची काहिली झालेली आहे, तो हातपाय आपटतोय, चोळतोय घरामध्ये। आणि त्याच वेळेला मी निर्धार घेतला की या शिवसैनिकांना पुन्हा एकदा साथ घालायची, त्याच्या आतल्या आवाजाला आता साथ घालायची, त्याचा हुंकार जो आहे तो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायचा। आणि त्याची मी सुरुवात केली आणि साथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पहिल्यासारखी गरजायला लागली आहे, पहिल्यासारखी त्या ठिकाणी वाघासारखी डरकाळी फोडायला लागली आहे, याचा खऱ्या अर्थानं मला आनंद आहे। आणि म्हणून आज सुद्धा मला नाना तऱ्हेचा त्रास द्यायचा प्रयत्न विरोधक करतायत, पण मी आज खऱ्या अर्थानं समाधानी आहे। माझ्या डोळ्यात एवढ्या करता पाणी आहे की मी घेतलेली भूमिका माझ्या सहकार्यांना मान्य आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। म्हणून प्रवीण दरेकर म्हणताय की भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द आहे ती लवकरात लवकर संपुष्टात येईल म्हणून। मी प्रवीण दरेकरांना शुभेच्छा देतो। भास्कर जाधवांची लवकरात लवकर जर कारकीर्द संपणार असेल तर शेवटी नियतीच्या मनामध्ये असेल ते घडेल, पण भास्कर जाधवची कारकीर्द ही सन्मानानच संपेल आणि एखाद्या वाघाप्रमाणेच त्या ठिकाणी डरकाळी फोडून संपेल एवढंच सांगतो। मला त्यावर काय किंमत देण्याची गरज नाही।